মহাৰাষ্ট্ৰলৈ যুটীয়া সংবাদমেল এনচিপি কংগ্ৰেছ আৰু শিৱসেনাৰ প্ৰতিনিধিসকল উপস্থিত হৈছে। শৰদ পাৱাৰ উপস্থিত হৈছে, উদ্ধৱ থাকৰে উপস্থিত হৈছে, কংগ্ৰেছৰ প্ৰতিনিধিও থাকিব আজিৰ এই যুটীয়া সংবাদমেলত। এই মুহূৰ্তত সংবাদমেলৰ বাবে সাজু হৈছে তিনিটাকৈ দলৰ প্ৰতিনিধিসকল। অতি নাটকীয়ভাৱে বিজেপি আৰু এনচিপিয়ে চৰকাৰ গঠন কৰাৰ পাছতে শৰদ পাৱাৰৰ প্ৰতিক্ৰিয়ালৈ সকলোৱে অপেক্ষা কৰিছে আৰু কি মন্তব্য প্ৰকাশ কৰে আজিৰ এই সংবাদমেলত যথেষ্ট লক্ষণীয় হ'ব আজিৰ এই সংবাদমেলখন। 12:30 বজাত তেওঁলোকে সংবাদমেলৰ সময় নিৰ্ধাৰণ কৰিছিল আৰু সেই অনুসৰি এই মুহূৰ্তত সংবাদমেলৰ বাবে সাজু হৈছে এনচিপি, কংগ্ৰেছ আৰু শিৱসেনাৰ প্ৰতিনিধি। এনচিপি আৰু শিৱসেনাৰ যুটীয়া সংবাদমেল আৰু এই সংবাদমেললৈ সকলোৱে অপেক্ষা কৰিছে। বিশেষভাৱে শৰদ পাৱাৰৰ মন্তব্যৰ ওপৰত নিৰ্ভৰ কৰিব বিভিন্ন বিষয়। শৰদ পাৱাৰৰ অগোচৰে কেনেদৰে এনচিপিয়ে সমৰ্থন জনালে বিজেপিক তাকে লৈ ৰহস্যৰ আৱৰ্তত সোমাই পৰিছে সমগ্ৰ বিষয়টো। আৰু এটা সূত্ৰই দাবী কৰিছে যে সমগ্ৰ পৰিকল্পনাৰ আঁৰত আছে প্ৰধানমন্ত্ৰী মোদীৰ লগত এনচিপিৰ সভাপতি শৰদ পাৱাৰ। গতিকে সেইসমূহ অভিযোগ কেনেদৰে খণ্ডন কৰে লক্ষণীয় হ'ব। এয়া সংবাদমেল আগবঢ়াইছো পোনপটীয়া সম্প্ৰচাৰ। কংগ্ৰেছ পক্ষ, শিৱসেনা, ৰাষ্ট্ৰবাদী কংগ্ৰেছ পক্ষ, এই তিনি পক্ষে একত্ৰিত বছৰ চৰকাৰ বনাবলৈ সময় सरकार बनाने से सची बहुमत सर्व अखड़ा है तो यह तिन्ही पक्षांकड़ होता पक्षाच्या चिन्हावर अधिकृत प्रणाली निर्वाचित झालेले सदस्य त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 24 असे 156 ही संख्या अधिक शिवसेनेच्या बरोबर सहमती व्यक्त केलेले आणि पाठिंबा दिलेले आणखीन काही अपक्ष सभासद तसेच राष्ट्रवादीच्या बरोबर पाठिंबा देणारे काही अपक्ष सभासद अशी म्हणती संख्या 169-170 आसपास। काल आमची बैठक झाल्याच्या नंतर काही प्रश्नाच्या संबंधी बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या संबंधी चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या आणि आम्हाला विशेष आम्हाला सकाळी 7:30-7:45 एका सहकार्यांनी टेलिफोन करून कळवलं की राजभवनवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला आणले। मला आश्चर्य वाटलं की सकाळी 6:30 माननीय राज्यपाल सगळं बाकीचे कार्यक्रम सगळे सोडून तयार आहेत, महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये इफिशियन्सी फारच वाढली याचा मला आनंद झाला आणि ती माहिती आम्ही सगळी घेतली आणि नंतर लक्षात आले
की अजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य त्या ठिकाणी गेलेले. नंतर थोड्या वेळातच बाहेरही मिळाले टेलिव्हिजनवर की मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांनी घेतली. हा जो काही निर्णय अजित पवारांचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणाने धोरणाच्या विरुद्ध आहे. एका प्रकारे हा शिस्तभंगाला निर्णय घेण्याच्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा समज राज्यामध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वरून सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सभेत तो राहणार नाही याचा मला विश्वास आहे. जे काही सदस्य त्या ठिकाणी गेले गेले त्यांना पूर्ण माहिती असावी असं मला पहिल्या वेळापासून वाटत होत. त्याच्यामध्ये जे काही सदस्य गेले आणि जे जाणार असतील कारण अजून आम्हाला त्याची खात्री नाही सगळ्यांची ते जाणार असतील त्यांना दोन गोष्टी आहेत की आपल्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या तरतुदीला ते आकर्षित होतात त्यामुळे त्यांचं सदस्यत्व हे संकटावरती येईल किंवा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा पहिला मुद्दा आहे. आणि त्याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्मानुस जो आम्ही बघतो तो भारतीय जनता पार्टीच्या सभेत सरकार बनवण्याच्या सक्त विरोधी आहे आणि त्यामुळं सक्त विरोधी जन्मत असलेल्याची नोंद न घेता कोणी निर्णय घेतले असतील तर अशा व्यक्तींच्या संबंधी माझी खात्री आहे की त्यांचा मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला कदापि पाठिंबा देणार नाही. याशिवाय उद्याच्या त्यांचं सदस्यत्व गेलं किंवा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आणि पुन्हा निवडणुकीच्या संबंधीची भूमिका घेतली तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीनं त्या व्यक्तीचा पराभव करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याकडून घेतली जाईल याचा मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे. आता जे आमची माहिती अशी आहे म्हणजे अजून कन्फर्म आहे सगळी की 10 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्या 10 ते 11 सदस्य कोण त्याचे साधारणतः फोटो टेलिव्हिजन याच्यावर पाहिल्याच्या नंतर लक्षात आलेले आहे आणि हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर काही एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली गेली. तर या ठिकाणी उदाहरणार्थ डॉक्टर शिंगणे जे बुलढाणा जिल्ह्याचं निर्वाचित झाले सिनियर मेंबर आहेत पूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते ते त्या ठिकाणी होते हे आमच्या पाहण्यात आलं. राजभवनावर त्यांची सुटका झाल्याच्या नंतर तरच ते माझ्या घरी आले. डॉक्टर शिंगणे काय झालं सांगा मी डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा काल रात्री 12 वाजता माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर फोन आला आणि सकाळी 7 वाजता बिफोर येथे बिफोर म्हणजे माननीय धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते यांच्या बंगल्यावर काही महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून तुम्ही सकाळी 7 वाजता तिथे या असा निरोप त्यांचा मला आला. त्यामुळे सकाळी 7 वाजता मी त्या बंगल्यावर गेलो आणि 10-15 मिनिटांमध्ये 8 ते 10 आमदार त्या ठिकाणी जमा झाले. माननीय अजितदादा त्या ठिकाणी नव्हते परंतु 1/2 तास थांबल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये एका ठिकाणी आपल्याला चर्चा करायला जायचं आहे असं सांगण्यात आलं आणि तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं आणि तिथे एका छोट्याशा हॉलमध्ये
त्या ठिकाणी बसवण्यात आलं. राजभवनावर जाईपर्यंत आम्हाला पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की आपण त्या कुठे चालू आणि कशा करतात. আর হে আছিল পোনপটিয়া সম্প্রচার।